ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. माझं नाव रामचंद्र यशवंत खेडेकर, सामाजिक कार्यकर्ता आणि अंजीर अखिल भारतीय अंजीर उत्पादक महाराष्ट्र संघाचा उपाध्यक्ष. काय फळबागांची परिस्थिती, पुरंदर उपसाचं पाणी कसं मिळतं? सध्या पुरंदर उपसाच्या जी योजना आहे त्याच्यामध्ये बिलकुल नियोजन नाही अधिकाऱ्यांचं, आणि प्रत्येक 2 दिवसाला काहीतरी घोटाळा सारखा होतोय, आणि कधी कर्मचाऱ्यांचा संप, कधी बेरिंग जाणं किंवा बाकीच्या काही इतर गोष्टी, त्या 2-2 दिवसाला सारखा घोटाळा होतोय. त्यामुळं त्यांना वेळेत आम्हाला आमच्या फळबागेला पाणी मिळत नाही. आमच्या गुरुळीमध्ये साधारण सीताफळाचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 300 ते 400 एकर आहे. साधारण जवळजवळ 300 ते 400 8 ते 9 हजार झाडं आमच्या गुरुळीमध्ये आहे, आणि सध्या त्याच्यामध्ये आम्ही आता भार धरलेला आहे, आणि फळबागेला म्हणजे फुलबाधारणा होऊन सेटिंग चाललेलं आहे. आणि वेळे जर पाण्याची आवश्यकता वेळेवर जर पाणी मिळालं नाही तर हा फळबहार कंप्लीट वाया जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आम्हाला वेळच्या वेळेला जर पाणी दिलं तर आम्हाला म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, आणि नाही दिलं वेळेवर मिळालं नाही तर लाखो रुपयाचं नुकसान होणार. तुम्ही स्वतः पाईपलाईन किती रुपयाची केली? जवळजवळ स्वतः आम्ही गुरुळी गावामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपयाची आता पाईपलाईन केलेली आहे, आणि याच्या आधी मेन लाईनी आम्ही जवळजवळ 82,000 रुपयाचे केलेले आहेत वैयक्तिक गावाने केलेली. एवढा खर्च करून जर पाणी मिळत नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही, आणि शेवटी जर फळबागा जर टिकल्या नाही तर आम्हाला गाव सोडून जायची पाळी. या संपूर्ण परिसरात तुमच्या आजूबाजूला किती फळबाग आहेत? प्रत्येक ठिकाणी सिंगापूर झालं त्या ठिकाणी सुद्धा जो 200 ते 250 एकर अंजीर आणि सीताफळाच्या बाग आहे. त्याच्यानंतर सोनवरी या ठिकाणी अंजीर असतील, पेरू असतील, सीताफळ असतात, त्या ठिकाणी जवळजवळ 500 ते 600 एकर बाग आहे. दिवा परिसर जर धरला तर जो 800 ते 1,000 एकर म्हणजे ह्या बाग आहे, फळबाग आहे. आणि मेन क्षेत्र ह्या दिवा व्यतिरिकेवर हे फळबागेचं अवलंबून आहे. हो, आणि ह्याला जर पाणी व्यवस्थित मिळालं तर शेतकऱ्यांचा सर्व आर्थिक स्तर उंचावणार आहे, आणि नाहीतर जर फळबागा गेल्या तर सर्वांचं आयुष्य बर्बाद होणार आहे, आणि आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना गाव सोडून जाण्याची पाळी येणार. सध्या काय प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो? पुरवठा म्हणजे महिना दीड महिना पाणी मिळत नाही. 2 महिने अगोदर पैसे घेतले जातात. पैसे घेऊन पाणी नाही? नाही, वेळेला. पैशाचे पावत्या वगैरे मिळतात? पावत्या मी स्वतः वैयक्तिक घेतो, बाकीचं काय घेतात का नाही मला माहित. पाणी खाली जास्त जातं आणि वरती कमी जाते, तरी काय परिस्थिती? वरती खाली त्यांनी सांगितलं खाली क्षेत्र जास्त आहे. साधारण 2 पंप चालला तर त्याला 4,000 डिस्चार्ज आहे, आणि आम्हाला दिवा व्यतिरिक्तला फक्त 600 डिस्चार्ज मिळतो. सोडताना 600 मिळतात, 3400 खाली सोडले जातात. जास्त सोडलं आमचं म्हणणं आहे की समान पाणी वाटप व्हावं. बरोबर, अशी आमची इच्छा आहे. का होत नाही? का होत नाही? शेतकऱ्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना वेळोवेळी विनंती केली, ते म्हणतात की हे इथं पैसे घेतात, आणि ते म्हणतात वरती जा अधिकाऱ्यांच्याकडे, तुम्ही हे शिकडं जा किंवा असे इकडे जा, या ठिकाणी तुम्ही चौकशी करा, अशी उत्तर आम्हाला. पैसे घेणार हे पाणी वाटणार, हे पाणी वाटणार हे आम्हाला सांगतात वरती जा. इथं न्याय मिळत नाही. वर्षभरात जवळजवळ आम्ही 16,21,000 रुपये भरले. 27/3/2018 ते 25/4/2019 पर्यंत किती वेळा पाणी त्याला मिळालं, पण वेळेवर नाही ना. ह्याचा कसं आहे, दिनांक 10-15 दिवसांनी जर पाणी मिळालं तर त्या म्हणजे बहारचा उपयोग होतोय. जर महिना दीड महिन्याने जर फटका बसतो, गेल्या वर्षी सुद्धा असाच फटका बसलाय, लाखो रुपयाचं नुकसान झालं.